Hello students, very good morning to all of you. Welcome once again to the session of business studies. In the last session we have discussed the types of partners, and I hope you understood, all of you have understood that concept, types of partners. Okay, in today's session we will see the types of partnerships. Okay, there are some types of partnership on two factors the partnership is classified. Okay, so today we will discuss the types of partnerships. Before going towards the types of partnership, I would like to remember what is partnership. Okay, jasa apan magcha session madhe baghitla hota ki partnership manje kay asta. Okay, ata partnership manje kay asta, jya vela two or more than two people come together when they are interested in doing a single business. ओके ज्यावेळेला दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं त्यांचा इंटरेस्ट ओके हा त्यांचा एक कॉमन असतो की त्या सगळ्यांना मिळून एकच बिझनेस करायचा असतो. सो अशा वेळेला ते सगळी लोक एकत्र येतात आणि स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश करतात. ओके आता पार्टनरशिप फर्म हा जो फॉर्म आहे बिझनेसचा याच्यामध्ये ॲज लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न. ओके आता आपण बघितलं होतं की सोल ट्रेडिंग कन्सर्नला कोणत्याही प्रकारचा ॲक्ट नाही आहे, बट तसं पार्टनरशिप फॉर्ममध्ये नाही आहे. पार्टनरशिपमध्ये कसं आहे तर त्यांचा एक ॲक्ट आहे, पार्टनरशिप ॲक्ट ओके 1932, त्याच्या अंडर तुम्हाला तुमची फर्म जी आहे ही रजिस्टर करावी लागते, बट तुम्हाला ते मॅन्डेटरी नाही आहे. इट मीन्स इट इज नॉट कंपल्सरी टू रजिस्टर युअर फर्म अंडर पार्टनरशिप ॲक्ट. ओके सो ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण या सगळ्या टाईप्समध्ये आज एक्सप्लेन करणार आहे मी, आणि तुम्ही ते बघणार आहात. ओके सो विल स्टार्ट हिअर द टाईप्स ऑफ पार्टनरशिप्स. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स से द टाईप्स ऑफ पार्टनरशिप्स, इट मीन्स द पार्टनरशिप्स इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टू फॅक्टर्स. फर्स्ट इट इज ड्युरेशन अँड सेकंड इट इज लायबिलिटी. ओके नाव फर्स्ट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन, नंबर वन इट इज पार्टनरशिप ॲट विल, अँड सेकंड इट इज पर्टिक्युलर पार्टनरशिप. ओके अँड अनदर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी, इन दॅट फर्स्ट इट इज जनरल पार्टनरशिप अँड सेकंड इट इज लिमिटेड पार्टनरशिप. ओके सो फर्स्ट विल स्टार्ट विथ द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन. इन दॅट फर्स्ट इट इज पार्टनरशिप ॲट विल. ओके नाव पार्टनरशिप ॲट विल, ॲट विल WILL, इट मीन्स वॉट की जर तुमची इच्छा आहे ओके तर तुम्ही पार्टनरशिप फॉर्म केलीत. ओके पार्टनरशिप ॲट विल इट मीन्स सपोज मी आणि माझा एक फ्रेंड आहे. ओके आम्ही दोघे जस्ट एका गोष्टीवरती डिस्कस करत होतो. ओके आणि आमच्या दोघांच्या पण डोक्यामध्ये मनामध्ये एक आयडिया आली एका बिझनेसच्या बाबतीत. ओके आणि आमचं थिंकिंग जे आहे ते बऱ्यापैकी मॅच झालं आणि आम्ही असं ठरवलं की नाही आपण आत्ता हा बिझनेस एस्टॅब्लिश करायला पाहिजे, आणि म्हणूनच आम्ही दोघांनी तो बिझनेस एस्टॅब्लिश करायचं ठरवलं आणि तो बिझनेस एस्टॅब्लिश केला. ओके बट आफ्टर टू इयर्स किंवा आफ्टर फाईव्ह इयर्स माझा जो फ्रेंड आहे त्या फ्रेंडचा आपल्या एक्झिस्टिंग बिझनेसमधला इंटरेस्ट जो आहे त्याची इच्छा जी आहे ती संपली किंवा ती कमी झाली. ओके आणि आफ्टर टू किंवा फाईव्ह इयर्स त्याला असं वाटेल की नाही आता मला ह्या बिझनेसमध्ये राहायचं नाही आहे, मला ही बिझनेस किंवा मला ही पार्टनरशिप फर्म जी आहे ती सोडायची. ओके मग अशा केसमध्ये तो माझा फ्रेंड जो आहे की जो माझ्या बिझनेसचा पार्टनर आहे तो माझ्या बिझनेसमधून बाहेर पडेल. ओके आता ह्या केसमध्ये कसं आहे तर आम्ही दोघांनी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला होता आम्ही दोघांनी बिझनेस स्टार्ट करताना आम्ही आमची फर्म जी आहे ती रजिस्टर केली होती. ओके अंडर पार्टनरशिप ॲक्ट. बट माझा जो फ्रेंड आहे माझ्या फ्रेंडला आफ्टर टू इयर्स त्याला असं फील झालं की नाही आता मला ह्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, माझी इच्छा नाही आहे हा बिझनेस कंटिन्यू करण्याची. ओके तर अशा गोष्टी ज्या आहेत अशा गोष्टी होऊ शकतात, आणि मग अशा केसेसमध्ये आपला जो पार्टनर आहे की जो आपला आधी फ्रेंड होता तो आता आपला बिझनेस पार्टनर आहे त्याच्यामुळे आपल्याला ती आपली फर्म जी आहे ही बंद करायला लागू शकते. किंवा असं पण होऊ शकतं तुमच्याकडे पाच पार्टनर्स आहेत
ओके, पाच पार्टनर्सपैकी तुमचा एक जो पार्टनर आहे त्याची आफ्टर 2 किंवा 5 इयर्स त्याची त्या बिझनेसमधला इंटरेस्ट किंवा त्याची इच्छा जी आहे ती थोडीशी कमी होऊन जाईल. ओके, सो तो जर त्याची इच्छाच नसेल आपल्या बिझनेसमध्ये राहायची किंवा ती पार्ट ॲज अ पार्टनर म्हणून कंटिन्यू करायची, तर तो आपली पार्टनरशिप फर्म जी आहे ती सोडून जाईल. ओके, इट मीन्स तो रिटायरमेंट घेऊ शकतो. ओके, आणि त्याच्यामुळे कसं होईल, आपण ज्यावेळेला आपली फर्म रजिस्टर केली होती त्यावेळेला आपण त्याला पार्टनर दाखवलं होतं आपल्या बिझनेसमध्ये, बट आत्ता तो आपल्या बिझनेसमधून बाहेर पडतो आहे. ओके, आता हे झालं, पाच पार्टनर्स आहेत त्यातला एक पार्टनर बाहेर पडला, पण उरलेले चौघे पार्टनर जे आहेत तो सेम बिझनेस कॅरी करू शकतात. ओके, बट त्यांना नवीन ॲग्रीमेंट करावं लागेल. बट सपोज आम्ही दोघेच पार्टनर होतो. ओके, आणि तो जो पार्टनर आहे माझा, सेकंड पार्टनर जो आहे, त्याने सपोज माझा बिझनेस सोडायचं ठरवलं, माझी पार्टनरशिप ब्रेक करायची ठरवली, तर माझ्या फर्ममध्ये आता किती माणसं उरतील? तर एकच माणूस उरेल, मी. मग अशा केसमध्ये मी एकटा माणूस पार्टनरशिप फर्म रन करू शकतो का? तर नाही. मग या ही जी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये जोपर्यंत त्या माणसाची इच्छा आहे, जोपर्यंत त्या माणसाला इंटरेस्ट आहे आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये राहायचा किंवा एखादी पार्टनरशिप फर्म कॅरी करायचा, तोपर्यंतच ती पार्टनरशिप फर्म राहू शकते किंवा कॅरी करू शकतात आपण जे कोण पार्टनर्स असतील ते. ओके, सो एखादी पार्टनरशिप फर्म जेव्हा रजिस्टर करतो किंवा एस्टॅब्लिश केली जाते त्यावेळेला त्यातला जो कोण पार्टनर असेल, अनदर पार्टनर, सेकंड पार्टनर जो कोण असेल किंवा तुमच्या पूर्ण ग्रुपमधला जो कोण पार्टनर असेल, तो त्याच वेळेला सांगतो की आफ्टर 2 किंवा आफ्टर 5 इयर्स माझा, मी हा बिझनेस जो आहे हा मी बिझनेस सोडणार आणि दुसरा बिझनेस मी करेन. किंवा असं सुद्धा होऊ शकतं की नाव ही इज इंटरेस्टेड बट आफ्टर 2 किंवा 5 इयर्स त्याचा ह्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट राहणार नाही. ओके, सो जोपर्यंत तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर्स आहेत त्यांची इच्छा आहे, त्यांचा एक विल आहे, ओके, तोपर्यंतच ते त्या पार्टनरशिप फर्ममध्ये राहतात, नंतर ते पार्टनरशिप फर्म सोडून देतात किंवा सोडू शकतात. ओके, सो इट इज अबाउट पार्टनरशिप ॲट विल. नेक्स्ट इट इज पर्टिक्युलर पार्टनरशिप. नाउ पर्टिक्युलर पार्टनरशिप इट मीन्स व्हॉट? पर्टिक्युलर. नाउ आपण बघतोय की आपल्या इथे हायवेचं काम चालू आहे, नॅशनल हायवे. ओके, त्याच्या इथे त्या नॅशनल हायवेचं काम चालू आहे, त्या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे की त्या लोकांनी ते काम घेतलं आहे. ओके, आणि त्या कंपनीचं नाव आहे KTL. तुम्ही इथे बघितलं असाल डंपर्स वगैरे त्याच्या मागे वगैरे लिहिलेलं असतं ब्लॅकमध्ये KTL म्हणून. ओके, तर त्याचा फुल फॉर्म आहे कल्याण टोल. ओके, आता ही जी कंपनी आहे ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि आपण जर बघितलं तर ह्या कंपनीने अगदी तुमचं पनवेलपासून अगदी तुमच्या, मला वाटतं, अगदी सावंतवाडीपर्यंत वगैरे त्यांनी ते हायवेचं काम घेतलेलं आहे. मग अशा केसेसमध्ये जेव्हा अशा कंपनीज ज्या असतात तुमच्या इन्फ्रामधल्या कन्स्ट्रक्शन कंपनीज, ओके, त्यांच्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट नसते की त्यांच्याकडे असलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट ते घेऊ शकतात. ओके, सो ज्या वेळेला एखादी फर्म किंवा एखादी पार्टी किंवा एखादी कंपनी ज्यावेळेला एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्यांना साईन करायचं असतं त्यावेळेला त्यांना फर्स्ट आपल्या इन्व्हेस्टमेंटची, आपल्या असेट्सची त्यांना ॲनालिसिस करावं लागतं. ओके, आणि अशा केसमध्ये सपोज त्यांना ते समोरचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे हे त्यांना जेव्हा कळतं, बट त्यांना हे सुद्धा कळतं की समोरचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला जर मिळालं तर ते कम्प्लीट करण्यासाठी आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही आहेत. मग अशा केसमध्ये आपल्याच फील्डमधला, आपल्याच सेक्टरमधला असा कोण माणूस आहे किंवा अशी कोणती कंपनी आहे की त्यांच्याकडे तेवढेच रिसोर्सेस अवेलेबल आहेत की जेणेकरून आपण आपले आणि त्यांचे रिसोर्सेस एकत्र करून आपण ते कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकतो. ओके, आणि अशा केसेसमध्ये आता सपोज आता आपण एक्झाम्पल घेतलं कन्स्ट्रक्शन कंपनी. ओके, आता ही कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्यांच्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही आहेत असं आपण धरून चालूया. ओके, त्यांच्याकडे डंपर्स नाही आहेत, त्यांच्याकडे ते एस्केवेटर्स पोकलन नाही आहेत, जेसीबी नाही आहेत, ह्या सगळे जे गोष्टी आहेत, सगळे हे जे रिसोर्सेस आहेत हे त्यांच्याकडे आत्ता ॲट प्रेझेंट अवेलेबल नाही आहेत. बट तरीसुद्धा त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळतं आहे बिकॉज त्यांनी ते कमी किमतीमध्ये ऑफर केलं असेल.
ओके, त्यांनी जे प्रपोजल दिलं ते त्यांनी कमी किमतीचं दिलं असेल. सो अशा केसेसमध्ये सपोज जर ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळतं आहे एवढ्या मोठ्या अमाऊंटचं, तर मी ते सोडू का? आणि बट माझ्याकडे रिसोर्सेस आता अवेलेबल नाही आहे, तरीसुद्धा मला ते कॉन्ट्रॅक्ट मिळतं आहे, मग अशा केसमध्ये मी काय करणार आहे? तर माझ्या फील्डमधला, माझ्या कन्स्ट्रक्शन फील्डमधला जी कंपनी आहे किंवा जो माणूस आहे त्याला मी भेटेन, त्याच्याशी मी बोलेन, तर सगळ्या गोष्टी मी समजावून सांगेन. ओके, त्यासोबत मी ॲग्रीमेंट करेन की आपण दोघे पार्टनरशिप फर्ममध्ये येऊया आणि आपण दोघे मिळून हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे कम्प्लीट करूया. जो काय प्रॉफिट असेल तो मग आपल्या दोघांच्या ॲग्रीमेंटमध्ये ठरेल. ओके, प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन रेशो जो आहे तो ठरेल. कधी कधी असं पण होऊ शकतं की सपोज आपली कंपनी जी आहे, आपल्या कंपनीकडे रिसोर्सेस जे आहेत ओके ते फक्त 70% आहेत. फक्त 70% म्हणजे ॲक्च्युअल जेवढे रिसोर्सेस आपल्याला लागणार आहेत त्याच्यापैकी ओनली 70% रिसोर्सेस वी आर हॅव्हिंग. ओके, बट हे 30% रिसोर्सेस जे आहेत की जे आत्ता आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत बट ते इम्पॉर्टंट आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ते रिसोर्सेस लागणार आहेत. मग अशा केसमध्ये हे 30% रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला कुठे अवेलेबल होऊ शकतात किंवा कोणत्या पार्टीकडे अवेलेबल होऊ शकतात? अशी कोणती कंपनी आहे की त्यांच्याकडे हे 30% रिसोर्सेस अवेलेबल आहेत? सो अशी पार्टी किंवा अशी कंपनी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. ओके, त्या पार्टीसोबत आपल्याला बोलावं लागेल की आत्ता आमचे रिसोर्सेस 70% आहेत. ओके, आणि तुम्हाला हे 30% रिसोर्सेस जे आहेत हे आम्हाला सप्लाय करायचे आहेत. मग आपण जर बघितलं तर हा जो रेशो आहे या रेशोमध्ये, ओके नाव आता आपण जर बघितलं तर ह्याचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल मी देतो. 60-40, इट मीन्स 60% जी आहे ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे, 40% जी आहे ही समोरच्या पार्टीची इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, आता याचा रेशो जो आहे हा आपण फाइंड आउट करू शकतो. इट मीन्स 60:40 दॅट इज इक्वल टू 3:2. ओके, मग आपला कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन रेशो किती आहे? तर 3:2. 3 रुपये मी इन्व्हेस्टमेंट केले, 2 रुपये समोरच्या पार्टीने इन्व्हेस्टमेंट केले. टोटल मला किती इन्व्हेस्ट करायचे होते? 5 रुपये. 5 रुपीज आउट ऑफ 5 रुपीज आय हॅव इन्व्हेस्टेड ₹3 अँड अनदर पार्टी हॅज इन्व्हेस्टेड ₹2. सो कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन रेशो किती झाला? तर 3:2. मग मी असंच ठरवेन की आपला कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन रेशो जो आहे त्याच रेशोमध्ये आपण प्रॉफिट्स अँड लॉसेस जे आहेत हे डिस्ट्रीब्यूट करायचे. देन ज्या वेळेला आपलं कॉन्ट्रॅक्ट जे आहे की आम्ही दोघांनी मिळून जे साईन केलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट ज्या वेळेला कम्प्लीट होईल त्यावेळेला जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट आम्ही या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज पर्टिक्युलर पार्टनरशिप की ॲक्च्युली मी माझी कंपनी वेगळी आहे. ओके, माझी कंपनी आहे ए लिमिटेड, बट माझ्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. सो हे 30% रिसोर्सेस किंवा 40% रिसोर्सेस जे आहेत हे मी या दुसऱ्या कंपनीकडून घेतले, ही आहे बी लिमिटेड. ओके, आणि आम्ही काय केलं दोघांनी मिळून? तर आम्ही एक दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट केलं. ओके, आणि आम्ही एक नवीन फर्म केली तयार, त्याचं नाव आहे ए बी लिमिटेड. ॲक्च्युली बघायला गेलं तर ए लिमिटेड ही कंपनी वेगळी आहे आणि बी लिमिटेड ही कंपनी वेगळी आहे. ओके, बट ओनली फॉर दिस कॉन्ट्रॅक्ट, हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आम्ही काय केलं आहे? तर आम्ही दोघे एकत्र आलो. का? बिकॉज मला एकट्याला ते कॉन्ट्रॅक्ट साईन करणं पॉसिबल होतं का? तर नव्हतं. दुसरी कंपनी जी आहे त्यांना ते साईन करणं पॉसिबल होतं का? तर नव्हतं. मग ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला दोघांना मिळावं, तो प्रॉफिट जो आहे हा आम्ही दोघे एन्जॉय करू शकू, यासाठी आम्ही काय केलं? आम्ही दोघे एकत्र आलो, बट ओनली फॉर दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. ते कॉन्ट्रॅक्ट संपलं की ए बी लिमिटेडमधून मी बाहेर पडणार, बी बाहेर पडणार, म्हणजे ए लिमिटेड मी वेगळं असेल, समोरची पार्टी वेगळी असेल. पण जोपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट संपत नाही आहे तोपर्यंत आम्ही दोघे एकत्रच काम करणार आहोत ॲज अ ए बी लिमिटेड.
ओके. सो ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट साईन केलं त्यावेळेला आम्ही दोघे एकत्र आलो, ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट संपेल त्यावेळेला परत आम्ही दोघे सेपरेट होणार. सो दिस इज कॉल्ड ॲज पर्टिक्युलर पार्टनरशिप. की ही पार्टनरशिप किंवा अशा टाईपची पार्टनरशिप जी आहे, इट इज ओनली फॉर पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. एका विशिष्ट कॉन्ट्रॅक्टसाठी आपण ही पार्टनरशिप करू शकतो दुसऱ्या पार्टीसोबत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पर्टिक्युलर पार्टनरशिप. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी. नाउ इन दॅट, फर्स्ट इट इज जनरल पार्टनरशिप अँड सेकंड इट इज लिमिटेड पार्टनरशिप. नाउ फर्स्ट, ॲज युजुअल, जनरल पार्टनरशिप आपण बघितलं होतं मागे की पार्टनरशिप काय असतं, पार्टनरशिपचे फीचर काय असतात. ओके, आता मी तुम्हाला जे डिफाईन केलं होतं, जे तुम्हाला मिनिंग सांगितलं होतं पार्टनरशिपचं, किंवा तुम्हाला मी फीचर्स पण एक्सप्लेन केले होते पार्टनरशिपचे, ते सगळे फीचर्स आणि ते जे मिनिंग आहे, दॅट ओनली मीन्स जनरल पार्टनरशिप. ओके, आता आपण जर बघितलं तर फर्स्ट आपण काय बघितलं होतं, की तुमच्याकडे ॲटलीस्ट दोन पार्टनर्स असायलाच पाहिजेत, किंवा ॲटलीस्ट दोन माणसं एकत्र यायला पाहिजेत, तरच ते पार्टनरशिप फर्म रजिस्टर करू शकतात किंवा एस्टॅब्लिश करू शकतात. ओके, अनादर थिंग, जे दोन पार्टनर्स एकत्र येणार आहेत किंवा ज्या दोन लोकांना एकत्र येऊन एकच एक कॉमन बिझनेस करायचा आहे, त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो सेम असायला पाहिजे. ओके, दॅन तुम्हाला तुमची फर्म जी आहे, जर तुम्हाला नेसेसरी वाटत असेल, तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल, तर तुम्ही तुमची फर्म अंडर पार्टनरशिप ॲक्ट 1932 रजिस्टर करायला पाहिजे. बट ॲक्च्युली आपण बघायला गेलो तर जनरल पार्टनरशिपमध्ये, म्हणजे आपण जे कॉमन टर्म बघतो पार्टनरशिप किंवा ॲज अ पार्टनरशिप, त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी ॲक्ट दिला आहे, पार्टनरशिप ॲक्ट 1932, बट इट इज नॉट मॅन्डेटरी टू रजिस्टर. तुम्हाला तुमची फर्म रजिस्टर करायलाच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही आहे. तुम्ही एका गुड टर्म्सवरती दोन पार्टनर एकत्र येऊन स्वतःची पार्टनरशिप फर्म कॅरी करू शकतात किंवा रन करू शकतात. ती पार्टनरशिप फर्म रजिस्टर करायची आहे की नाही करायची आहे हे त्यांच्यावर डिपेंड असतं. त्यांना वाटलं तर ते करतील, त्यांना वाटलं तर ते करणार नाहीत. ओके, अनदर थिंग, पार्टनरशिप फर्म आपण बघितलं होतं की इज अ फॉर्मेशन अँड क्लोजर. आपल्याला ती पार्टनरशिप फर्म जी आहे ती इझिली त्याचं फॉर्मेशन करणं आणि ती क्लोज करणं पॉसिबल असतं. आपल्याला वाटलं आपण एकत्र आलो, आपली पार्टनरशिप फर्म रन केली, थोडे दिवस रन केली, नंतर वाटलं की नाही आता मला ती बंद करायची आहे, मी ती बंद केली. ओके, नेक्स्ट, जनरल पार्टनरशिपमध्ये आपण बघितलं होतं की लायबिलिटी तुमची जी आहे ती कशी असते, तर अनलिमिटेड असते. ओके, जनरल पार्टनरशिपमध्ये जेवढे पार्टनर्स आहेत, दोन असतील, चार असतील, दहा असतील, त्यातल्या प्रत्येक पार्टनरची लायबिलिटी जी आहे ही कशी असणार आहे, अनलिमिटेड. ओके, सो तरच त्याला म्हणता येईल जनरल पार्टनरशिप. ओके, बिकॉज आपण काय बघतोय, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी. आणि आपला सेकंड टाईप काय आहे, तर लिमिटेड पार्टनरशिप. सो ऑब्व्हियसली आपला फर्स्ट टाईप जो आहे जनरल पार्टनरशिप, त्याच्यामध्ये काय असेल, लायबिलिटी ऑफ ऑल पार्टनर्स इन अ सिंगल पार्टनरशिप फर्म विल बी अनलिमिटेड. ओके, देन बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, डिसिजन मेकिंग, त्या डिसिजन मेकिंगमध्ये सगळे पार्टनर्स जे आहेत हे स्वतः पार्टिसिपेट करू शकतात. ओके, त्यामध्ये काही परवा आपण बघितलं त्याप्रमाणे तुमचे ॲक्टिव्ह पार्टनर असतील, काही स्लिपिंग पार्टनर असतील, काही सिक्रेट पार्टनर्स असतील, काही नॉमिनल पार्टनर्स असतील. ओके, काही पार्टनर बाय होल्डिंग आउट आहेत, काही पार्टनर बाय एस्टोपेल असतील. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळे आपण जे बेसिक फीचर्स आपण जे बघितले पार्टनरशिप फर्मचे, ते सगळे बेसिक फीचर्स ह्या जनरल पार्टनरशिप फर्ममध्ये इन्क्लूड आहेत, आणि तरच त्याला म्हणतात जनरल पार्टनरशिप. ओके, बट टू मेन फीचर्स ऑफ जनरल पार्टनरशिप. फर्स्ट, इट इज नॉट मॅन्डेटरी टू रजिस्टर. इट इज नॉट कंपल्सरी टू रजिस्टर युअर फर्म. ओके, तुम्हाला तुमची फर्म रजिस्टर करायची गरज नाही. अँड सेकंड फीचर त्याचं काय आहे, तर लायबिलिटी ऑफ ऑल द पार्टनर्स कशी असणार आहे, अनलिमिटेड. जनरल पार्टनरशिप फर्ममध्ये प्रत्येक पार्टनरची लायबिलिटी ही अनलिमिटेड असेल. ओके, नेक्स्ट, लिमिटेड पार्टनरशिप.
ओके. नाउ विल सी लिमिटेड पार्टनरशिप. आता आपण याच्यामध्ये बघितलं होतं जनरल पार्टनरशिप फर्ममध्ये की तुम्हाला जनरल पार्टनरशिपमध्ये तुमची फर्म रजिस्टर करायची गरज आहेच असं काही नसतं किंवा कंपल्सरी नसतं. बट इन लिमिटेड पार्टनरशिप इट इज कंपल्सरी. तुम्हाला तुमची फर्म कंपल्सरी रजिस्टर करावी लागते इन लिमिटेड पार्टनरशिप. ओके, हे ह्याचं फर्स्ट फीचर आहे. सेकंड फीचर, जसं आपण याच्यामध्ये बघितलं होतं की लायबिलिटी ऑफ ऑल द पार्टनर्स इज अनलिमिटेड, तसं याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये काय आहे तर लिमिटेड पार्टनरशिपमध्ये ॲटलीस्ट एकाची लायबिलिटी तरी अनलिमिटेड ही असायलाच पाहिजे. ॲटलीस्ट एकाची तरी लायबिलिटी ही अनलिमिटेड असायलाच पाहिजे. सपोज तुमच्याकडे 10 मेंबर्स असतील किंवा 10 पार्टनर्स असतील किंवा 5 असतील, तर त्या 5 किंवा 10 पार्टनर्सपैकी एकाची लायबिलिटी ही अनलिमिटेड असायलाच पाहिजे. ओके, सो हे दोन फीचर्स जे आहेत ह्या दोन फीचर्समध्येच फरक आहे. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन इट इज नॉट मँडेटरी, इट इज नॉट कंपल्सरी. इन लिमिटेड पार्टनरशिप रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी. ओके, याच्यामध्ये जनरलमध्ये लायबिलिटी ऑफ ऑल द पार्टनर्स विल बी अनलिमिटेड, बट इन लिमिटेड पार्टनरशिप एका पार्टनरची लायबिलिटी ही अनलिमिटेड असायलाच पाहिजे आणि बाकी सगळे जे पार्टनर्स आहेत त्या बाकी सगळ्या पार्टनरची लायबिलिटी कशी असेल तर लिमिटेड असेल, आणि तरच त्या पार्टनरशिप फर्मला आपण लिमिटेड पार्टनरशिप म्हणू शकतो. ओके, ॲक्च्युली आपण बघायला गेलो तर याच्या आधी आपल्याकडे लिमिटेड पार्टनरशिपला परमिशनच नव्हती. म्हणजे जर आपण रजिस्टर करायला गेलो लिमिटेड पार्टनरशिप तर तुम्हाला कोण परमिट करत नव्हतं ती फर्म रजिस्टर करण्यासाठी, बिकॉज 8-10 पार्टनर्स आहेत त्यातल्या एकाच पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड आणि बाकी सगळ्यांची लिमिटेड. सो अशा केसमध्ये जो एक पार्टनर आहे की ज्याची लायबिलिटी अनलिमिटेड आहे त्याच्यावरती सगळं बर्डन, त्याच्यावरती सगळं प्रेशर येऊ शकतं. म्हणूनच ह्या गोष्टी थोड्याशा टाळण्यासाठी आपण काय केलं, म्हणजे काय केलं जात होतं, तर ह्या पार्टनरशिप फॉर्मला किंवा ह्या टाईपला आपल्याकडे परमिशन नव्हती. बट ज्यावेळेला आपल्याकडे एक स्मॉल एंटरप्रेनरशिप पॉलिसी ॲक्च्युली 1991 जी जेव्हा एस्टॅब्लिश झाली त्यानंतर आपल्याकडे लिमिटेड पार्टनरशिप हा टाईप जो आहे हा आपल्याकडे यायला सुरुवात झाली किंवा याला परमिशन मिळाली. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो लिमिटेड पार्टनरशिप फॉर्ममध्ये, इट इज लाईक जॉईंट स्टॉक कंपनी. ओके, आपण एक स्मॉल कंपनी म्हणलं तरी चालेल. याच्यामध्ये आपले जे फ्रेंड्स वगैरे आहेत त्या फ्रेंड्सकडून आपण आपले किंवा रिलेटिव्ह वगैरे कोण असतील तुमचे तर त्यांच्याकडून आपण पैसे वगैरे किंवा त्यांना आपण काही आपल्या बिझनेसचे शेअर्स वगैरे असतील तर आपण त्यांना ते सेल करू शकतो आणि त्यांच्याकडून आपण फायनान्स, पैसे, फंड्स रेज करू शकतो की जेणेकरून आपण आपला बिझनेस थोडासा एक्सपांड करू. ओके, आणि म्हणूनच आपण इतर लोकांकडून जे पैसे घेणार आहे, आपण जो फायनान्स रेज करणार आहे तो फायनान्स किंवा ते पैसे जे आहेत ते जर रिपे करायची वेळ आली आणि ते आपल्या बिझनेसमधून जर रिपे करत आपल्याला पॉसिबल नसेल करणं तर ते कुठून करायचे. म्हणूनच त्यातल्या एका पार्टनरची लायबिलिटी ही अनलिमिटेड आपण ठेवलेली आहे. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या लिमिटेड पार्टनरशिपमध्ये येतात. ओके, नाव विल रिवाइज टाईप्स ऑफ पार्टनरशिप्स. फर्स्ट, द पार्टनरशिप इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टू फॅक्टर्स. फर्स्ट इट इज ड्युरेशन, सेकंड इट इज लायबिलिटी. ओके, इन फर्स्ट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन, फर्स्ट इट इज पार्टनरशिप ॲट विल. इट मीन्स आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये जो पार्टनर आहे, ओके, किंवा आपण दोघे जर पार्टनर असू तर सपोज आपल्या दुसऱ्या पार्टनरची इच्छा किंवा त्याचं जे एम आहे ते कम्प्लीट झालं की तो त्या बिझनेसमधून बाहेर पडू शकतो. ओके, आता मी सपोज एक टार्गेट ठेवलं आहे की मला एवढे एवढे पैसे या पार्टनरशिप फर्ममधून कमवायचे आहेत, मी तेवढे पैसे अर्न केले की माझं विल जे आहे, माझं विश जे आहे ते काय झालं, कम्प्लीट झालं. सो अशा केसमध्ये मी त्या पार्टनरशिप फर्ममधून बाहेर पडायचा विचार करू शकतो. ओके, सो दिस इज पार्टनरशिप ॲट विल. पर्टिक्युलर पार्टनरशिप, या केसमध्ये दोन माणसं किंवा दोन कंपनीज, ओके, ज्या एकाच फील्डमध्ये काम करत आहेत त्या दोन कंपनीज
एकत्र येऊ शकतात. आता आपण बघतो की मोठमोठ्या इंटेरियर डिझायनिंग फर्म्स वगैरे असतात आपल्याकडे, ओके, तर त्यांच्याकडे जे काम करणारी माणसं असतात, इलेक्ट्रिशियन असेल तर त्याची कंपनी वेगळी असते, ओके, तुमचं फर्निचरवाला असेल त्याची कंपनी वेगळी असते. मग या दोन, हे दोन किंवा हे तीन ज्या कंपनीज आहेत त्या वेगवेगळ्या फील्डमधल्या आहेत, ओके, बट इंटेरियर डिझायनर जो आहे हा मेन आहे, याच्या अंडर हे सगळे येणार आहेत, ओके. बट त्याने एकदा त्यांच्यासोबत पार्टनरशिप केली की ती फक्त एक लिमिटेड टाईमसाठी असेल, तेवढं काम पूर्ण झालं की आपण त्यातून बाहेर पडणार. जसं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं होतं ए अँड बीचं, एक कॉन्ट्रॅक्ट आपण घेतलं होतं ज्याच्यामध्ये ए आणि बी ह्या दोन कंपनीज एकत्र आल्या, त्यांनी एक पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश केली की जी ओनली फॉर पर्टिक्युलर पिरियड, ते कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालं की त्यातून आपण बाहेर पडणार आहे. नेक्स्ट अनादर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी, फर्स्ट इट इज जनरल पार्टनरशिप, याच्यामध्ये तुम्हाला तुमची फर्म जी आहे ही रजिस्टर करावी लागत नाही, ओके, इट इज नॉट कंपल्सरी, हवी असेल तर करू शकता बट इट इज नॉट कंपल्सरी, ओके. याच्यामध्ये सगळ्या पार्टनरशिप लायबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड असते, बट इन लिमिटेड पार्टनरशिप याच्यामध्ये तुम्हाला तुमची फर्म ही कंपल्सरी रजिस्टर करावी लागते अंडर पार्टनरशिप ॲक्ट, ओके. अँड अनदर थिंग, जेवढे पार्टनर्स आहेत त्यातल्या एका पार्टनरची लायबिलिटी ही अनलिमिटेड असायलाच पाहिजे आणि बाकी सगळे पार्टनर जे आहेत त्यांची लायबिलिटी ही लिमिटेड असेल, ओके. सो दिस इज ऑल अबाउट द टाईप्स ऑफ पार्टनरशिप्स, ओके. सो तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा लास्ट आपण जो टॉपिक बघितला होता टाईप्स ऑफ पार्टनर्स त्याच्यात तुम्हाला काही डाऊट असेल तर ते मला प्लीज तुम्ही विचारा. आय थिंक लास्ट टू टाईप्स जे आहेत आपल्या टाईप्समध्ये, टाईप्स ऑफ पार्टनरमध्ये, फर्स्ट इट इज पार्टनर बाय एस्टोपेल अँड सेकंड इट इज पार्टनर बाय होल्डिंग आउट. आय एम शुअर की तुमच्यातल्या काही जणांना हा डाऊट नक्की असेल की सर अजून आम्हाला हा पॉईंट समजलेला नाही आहे की ॲक्च्युली ह्यातला डिफरन्स काय आहे, ओके. सो प्लीज मला असं वाटतं की तुम्ही ते मला विचारायला पाहिजे, मी हवं असेल तर परत ते एक्सप्लेन करेन, मी परत याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ करेन, बट ते कन्सेप्ट जे आहेत ह्या क्लिअर व्हायलाच पाहिजे. दोघांमधला डिफरन्स जो आहे तो थोडंसं समजणं नक्कीच कठीण आहे बट तो समजायला पाहिजे आणि एकदा समजला की समजलं, ओके. सो टुडे हियर इज द एंड ऑफ टुडे सेशन अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.